नमस्कार मित्रांनो, प्रयाग एडुटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आपली जी एक्झाम आहे EMVI प्रीची, तर तिची नोटिफिकेशन आलेली आहे. 15 मार्च 2020 ला तिची प्रीची एक्झाम आहे. एकदम कमी वेळ जो आहे आपल्याकडे उरलेला आहे आणि त्याच्यातच आपल्याला एवढा भला मोठा जो सिलेबस आहे तो सुद्धा कव्हर करायचा आहे. ठीक आहे, ऑलरेडी पॉलिटीचे 2 लेक्चर जे आहेत तर ते चॅनलवर अपलोड केले गेलेले आहेत. ठीक आहे, आता हा पण एक व्हिडिओ आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय घटनेचा सरनामा, ज्याला आपण म्हणतो प्रियम्बल. ठीक आहे, छोटासा टॉपिक आहे, फक्त थोडासा कन्सेप्ट वाईज आहे, ते समजून घेऊ. त्याच्यामध्ये जे पाठांतर करायचं ते पाठांतर करायचं आणि जे समजून घ्यायचं ते समजून घेऊ. ऑलरेडी फार कमी वेळ उरलेला आहे आणि या कमीत कमी वेळात आपल्याला चांगला चांगला स्कोर जो आहे तर तो करायचा आहे, कारण की आपल्याला मेनच्या एक्झामला अपेअर व्हायचं आहे. ठीक आहे, तर तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी ऑनलाइन कोर्स विषयी जे आहे विचारत आहे, लवकरच प्रयाग एडुटेक तुमच्यासाठी प्रीज ऑनलाइन कोर्स आणि टेस्ट सिरीज दोन्ही लॉन्च करणार आहे. त्याआधी हे आमचे डेमो लेक्चर्स आहेत, मग या डेमो लेक्चर्स वरून तुम्ही ठरवायचं की तुम्हाला हा कोर्स घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे, तुम्हाला हे लेक्चर्स आवडत आहेत की नाही आवडत आहेत. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. तर सुरुवात करण्याआधी आपल्या पॉलिटीमध्ये जे आहे तर खूप साऱ्या काही गोष्टी आहेत, काही पाठांतर करायचे आहे आणि काही कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे. मग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत जाईल की ही कन्सेप्ट आहे, मग त्यावेळी ती कन्सेप्ट लक्षात ठेवायची आणि ज्या गोष्टी पाठांतर करायच्या आहेत त्या डायरेक्ट पाठ करायच्या. त्याच्यामध्ये जास्त लॉजिक नाही लावायचं की हे कसं आलं, कुठून आलं, याचा काय अर्थ होतो, जास्त डोकं नाही लावायचं. जी गोष्ट पाठांतर करायला लावली ती डायरेक्ट चतुरसारखी पाठ करून टाकायची. ठीक आहे, कारण की फार कमी वेळ उरलेला आहे, क्वालिटी आपण नंतर समजून घेऊ. अधिकारी झाल्यानंतर तुम्ही पुस्तकं घ्या, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू चांगले. अधिकारी झाल्यानंतर आपण क्वालिटी समजून घेऊ. ठीक आहे, आत्ता आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि पाठांतर करायचं आहे. तर बघा, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि हे प्रियम्बल, याला म्हणतात राज्यघटनेची प्रास्ताविका, काही सरनामा म्हणतात आणि खूप सारे वेगळे अर्थ आहे. एकच इंग्लिश मधलं नाव लक्षात ठेवा, प्रियम्बल. आता हे प्रियम्बल म्हणजे काय असतं, सिम्पली मी तुम्हाला सांगतो. आपण बघा, एक डिझाईन रिपोर्ट तयार करतो इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये किंवा कुठली रिपोर्ट तयार करतो, त्या रिपोर्टच्या पहिल्या पेजेसवर, पहिल्या 2-3 पेजेसवर आपण ऍबस्ट्रॅक्ट लिहितो. हा ऍबस्ट्रॅक्ट काय राहतो, पूर्ण आपल्या रिपोर्टचा एक सार राहतो, सारांश राहतो की आपल्या रिपोर्टमध्ये काय काय आहे. ठीक आहे, ते ऍबस्ट्रॅक्ट आपण लिहितो. त्याच पद्धतीने आपली राज्यघटना एवढी मोठी आहे. आता समजा इंग्लंडचा एखादा व्यक्ती आला, अमेरिकेचे एखादे व्यक्ती आले आणि त्याने सांगितलं की अरे तुमची भारतीय जे संविधान आहे ते मला समजून घ्यायचंय, मग मला एकदम 5 मिनिटांमध्ये सांगशील का तू? आपल्याला 5 मिनिटात सांगणं शक्य आहे का एवढे कलम, एवढ्या घटना दुरुस्त्या, एवढे सर्व गोष्ट? तर नाही. मग आपण जर त्याला फक्त हे प्रियम्बल वाचून दाखवलं की आमच्या संविधानात या या गोष्टी आहेत, म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट वाचूनच त्याला सगळी रिपोर्ट जी आहे तर त्याचा अंदाज येऊन लागतो. ठीक आहे, म्हणूनच आपल्या राज्यघटनेत सुद्धा हे प्रियम्बल बनवलं गेलेलं आहे. हे प्रियम्बल लक्षात ठेवा, हे सगळ्यात शेवटी बनवलं गेलेलं आहे. एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे, असं नाही की प्रियम्बल आधी बनवलं मग संविधान आधी बनवलं. आधी संविधान पूर्ण तयार झालं, मग संविधान पूर्ण झाल्यानंतर मग त्यांना अंदाज आला की आपल्या संविधानात काय काय गोष्टी आहेत, मग त्याच्यानंतर त्यांनी प्रियम्बल बनवलं. ठीक आहे, तर प्रियम्बल जे आहे हे भारतीय राज्यघटनेत फार पूर्वीपासून होतं. 1919 चा जो कायदा होता त्याला मॉन्टेग्यू चेम्सपर्ट कायदा म्हणतात. त्या कायद्यात सुद्धा जे आहे ही घटनेची प्रस्ताविका होती. ठीक आहे, असा पण क्वेश्चन होऊ शकतो की 1935 च्या कायद्यात ही प्रस्ताविका होती का? तर नाही, 1935 च्या कायद्यात प्रस्ताविका नव्हती. 1919 च्या कायद्यात इंग्रजांची प्रस्ताविका होती. आज जी आपण प्रस्ताविका पाहतो ती नव्हती, पण प्रियम्बल होत तेव्हा. मग तुम्ही म्हणाल या जगात सगळ्यात आधी प्रियम्बल कोणी आणलं, तर हे तुम्हाला एक प्रियम्बल दिसतंय स्क्रीनवर, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट. याच्यावरून तुम्हाला काहीतरी आठवलं असेल की आपलं सुद्धा प्रियम्बल असं सुरू होतं, वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे प्रियम्बलची सर्वात पहिली जे म्हणतात ना आयडिया कोणी दिली जगाला, तर ती अमेरिकेने दिली.
ठीक आहे. म्हणून जर परीक्षेत प्रश्न आला की सर्वात आधी प्रियांबल कुठल्या देशाच्या घटनेत होता, किंवा आपण राज्य घटनेमध्ये हे जे प्रियांबल टाकलेलं आहे हे आपण कुठून घेतलेलं आहे, म्हणजे याचा सोर्स काय आहे, रेफरन्स काय आहे, तर याचा रेफरन्स आहे अमेरिकेची राज्य घटना. त्याच्यानंतर युनायटेड स्टेटने पण सुद्धा हे स्वीकारलेलं आहे, तुम्ही पहा, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स. म्हणजे प्रियांबल आपल्याला तीन राज्य घटनेमध्ये दिसतं, भारताच्या, अमेरिकेच्या आणि युनायटेड नेशनच्या. ठीक आहे, या तिन्हींच्या याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं. पुढं आता हे आलो कुठून, म्हणजे प्रत्येक गोष्ट जगात जेव्हा सुरू होते तिचं काहीतरी मूळ राहतं, तिचं काहीतरी सुरू होण्याचा एक बेस राहतो. तो बेस कोणता आहे, तर तो बेस आहे उद्दिष्टांचा ठराव किंवा उद्देश पत्रिका किंवा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. बघा, जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 मध्ये जी कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली होती, जिला संविधान सभा म्हणतो, त्यामध्ये त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला कसं संविधान बनवायचं आहे, की सार्वभौम, असे वेगवेगळे त्यांनी शब्द सांगितले. ठीक आहे, मग त्याचीच सुधारित आवृत्ती जी आहे तेच आपला आज प्रियांबल आहे. म्हणजे जर परीक्षेत प्रश्न आला की प्रियांबल ही कशाची सुधारित आवृत्ती म्हटली जाईल, तर लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे आजचं आपलं प्रियांबल आहे. ठीक आहे, पुढचं पाहूया. आता हे जे प्रियांबल आहे, आता बघा, हे तुम्हाला एक प्रियांबल दिसत आहे आणि इथं एक व्यक्तींची फोटो दिसते, हे आहे राम मनोहर सिन्हा. आता तुम्हाला ही जी डिझाईन दिसते आहे, हे जे नक्षीकाम दिसत आहे या बाजूच्या इमेज मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या, तर हे कोणी केलेलं आहे, तर हे राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे. ठीक आहे, नक्षीकाम आणि सजावट हे जबलपूरचे जे व्यक्ती होते तर त्यांनी केलेलं आहे. परीक्षेत जर क्वेश्चन आला किंवा विधान आलं की कॉन्स्टिट्यूशन आपले प्रियांबलचं नक्षीकाम कोणी केलेलं आहे, तर ते राम मनोहर सिन्हा यांनी केलेलं आहे. ठीक आहे, हे पाठ करून ठेवा. तर हे आहे आपलं भारताचं प्रीएम्बल. तुम्ही कोणत्याही पॉलिटी शिकवणाऱ्या व्यक्तीला विचारला तो तुम्हाला म्हणेल की प्रियांबल प्रत्येकाचं पाठ असणं आवश्यक आहे. जेव्हा प्रियांबल पाठ असेल तेव्हाच त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करता येतात. म्हणूनच हे पाठ करा, इथं मराठीत आहे आणि बाजूला इंग्लिश मध्ये पण घेतलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी कम्फर्टेबल आहे. तर याची सुरुवात कुठून होते, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिकेचे, तसंच आपण ते वाक्य घेतलेलं आहे. हॅव्हिंग सोलमनी रिझोल्व दी कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू अ सोवरन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटीजन. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा. म्हणजे आम्ही सर्व भारताचे लोक मिळून काय करणार आहोत, भारताला कसं बनवणार आहोत, तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य व त्याच्या नागरिकास आपण सिटीजनशिपला काय देणार आहोत, जस्टिस, न्याय, लिबर्टी, स्वातंत्र्य, समानता, इक्विलिटी, फेटर्निटी म्हणजे बंधुता, इंटिग्रिटी, युनिटी, एकता आणि एकात्मता, हे सर्व देणार आहोत. आणि त्याच्यासाठीच हे संविधान आम्ही 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करत आहोत. ठीक आहे, तर हे सर्व जे आहेत तुम्ही पाठ करून ठेवा, हे सर्व व्यवस्थित जे आहेत तर ते रट्टा मारून पाठ करून टाकायचं, एवढं प्रियांबल. आता आपण जे प्रियांबल पाहिलं, बघा, या प्रियांबल मधनं चार गोष्टी स्पष्ट होतात. पहिलं काय आहे की संविधानाच्या प्राधिकाराचा स्रोत म्हणजे काय, की आपल्या देशाचं जे संविधान बनलेलं आहे त्याचं सोर्स ऑफ पॉवर कुठून आहे, त्याला पॉवर कुठून भेटते. जशी एखादी मोटर असते त्याला पॉवर आपण इलेक्ट्रिसिटीने देतो, म्हणजे कुठून तरी पॉवर येते आहे, शापला पॉवर मोटर कडून येते आहे. तर तसेच आपल्या संविधानाला पॉवर कुठून येते आहे, तर त्याच्यात म्हटलेलं आहे बघा, वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे संविधानाला पॉवर कुठून भेटलेली आहे, तर ती भारतीय जनतेकडून भेटलेली आहे. ठीक आहे, लोकांनी पॉवर दिलेली आहे, असं नाही की कोणी दुसऱ्या देशाने सांगितलेलं की हे संविधान तुम्ही मान्य करा,
किंवा काही कोर्टाने सांगितले तसं नाही, भारताच्याच लोकांनी ठरवलेलं आहे की आम्ही याला पावर देत आहोत. दुसरं, भारतीय राज्यांचे आदर्श. तर आपल्याला जे आहे आपलं राज्य कसं बनवायचं आहे, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असं आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यानंतर संविधानाची उद्दिष्टे काय आहेत, मग संविधान लागू झाल्यानंतर संविधान काय काम करणार आहे, तर संविधान न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता व एकात्मता या सर्व गोष्टी करणार आहे. आणि चौथा आहे संविधानाच्या स्वीकृतीचा दिनांक. हे संविधान कधी स्वीकारलं गेलं, तर 26 नोव्हेंबर 1949. आणि जर क्वेश्चन असा आला की संविधान कधी लागू झालं, तर त्याचं आंसर असेल 26 जानेवारी 1950. ठीक आहे, या चारही गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. आता प्रास्ताविकेमधील जे महत्वाचे शब्द आहेत ते पाहूया. आता इथून पुढे थोडीशी कन्सेप्ट वाईज आपण जाणार आहोत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पाठांतर चांगलं असेल, त्यांना पाठांतर लक्षात राहत असेल, त्यांनी व्हिडिओ 2-3 मिनिटं पुढे स्किप करून टाका. आता आपण हे जे मागे जे पण शब्द पाहिले, हे लोकशाही, हे रेड कलर मध्ये, तर यांचा आपण अर्थ जाणून घेणार आहोत. ठीक आहे, थोडासा कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. तर बघा, प्रास्ताविकेत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता व एकात्मता हे शब्द मिळतात. आणि या शब्दांमधूनच आपल्याला फिलॉसॉफी मिळते. कशाशी? आपल्या प्रियॅम्बल मध्ये काय सांगितलेलं आहे, तर सर्वात आधी शब्द येतो सार्वभौम, म्हणजे सोवरन. सार्वभौम याचा अर्थ काय होतो, की भारतावर कोणाचंही अधिकार नसेल. जसं आपण बघा, 1947च्या आधी काय होतो, इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो, त्याच्या आधी मुघलांच्या गुलामगिरीत होतो. आता आपण काय आहोत, सार्वभौम आहोत. सार्वभौम म्हणजे काय, जनतेचंच राज्य असेल इथं. ठीक आहे, आणि कुठलाही देश आपल्या देशाच्या इंटरनल ऍज वेल ऍज एक्सटर्नल जे अफेअर आहेत त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. म्हणजे काय, की उद्या सांगणार नाही की तुम्ही मध्य प्रदेशमध्ये असं करा, अमेरिका म्हणेल तुम्ही आसाममध्ये असं करा, तसं नाही. आपण जे ठरवू तेच आहे. पुढचा शब्द आहे समाजवादी. आता समाजवादी हा जो शब्द आहे हा थोडा मोठी कन्सेप्ट आहे. समाजवादी ही एवढी मोठी आपल्याला समजून नाही घ्यायचं, फक्त आतापर्यंत एवढं लक्षात ठेवा की आपल्याकडे गांधीयन सोशलिस्ट आहे, म्हणजे गांधीजींचा समाजवाद आहे, वेगवेगळ्या लोकांचा समाजवाद आहे, लेनिनचा आहे, कार्ल मार्क्सचा आहे, चायनाचा समाजवाद वेगळा आहे. तर आपण कोणता फॉलो करतो, आपण गांधीयन सोशलिझम फॉलो करतो. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायचं आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, सेक्युलर. ठीक आहे, मग आपलं धर्मनिरपेक्ष कसं असणार आहे, की वी आर नॉट प्रोव्हाइडिंग सपोर्ट टू द इन रिलीजियस और नॉट टू रिस्ट्रिक्टेड द इन रिलीजियस. म्हणजे काय, की आपण कुठल्याही धर्माला ना प्रोत्साहन देणार आहोत, ना त्याच्यावर काही अंकुश लावणार आहोत. म्हणजे काय, की कुठल्याच धर्माला प्रमोट नाही करायचं आणि कुठल्याच धर्माला रिस्ट्रिक्ट नाही करायचं. आपण सर्वांना समान संधी देणार आहोत. म्हणजे समजा भारतात जर एका धर्माची संख्या जास्त आहे, मग त्या धर्मासाठी स्कीम बनवणं, त्या धर्माच्या लोकांना शिक्षण देणं, असं नाही. कुठली स्कीम बनवताना सर्वांना समाविष्ट करून घेणं. आता आपल्याकडे जे धर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे आपल्याकडे जे सेक्युलरिझम आहे, त्याला म्हणतात न्यूट्रल सेक्युलरिझम. म्हणजे तटस्थ धर्मनिरपेक्ष. म्हणजे काय, की आपण काहीच इंटरफेअर करत नाही, जसं चालू आहे तसं चालू द्यायचं. मग हे भारत आणि अमेरिकेमध्ये कॉमन आहे. काही जे राष्ट्र असतात ते आस्तिक राष्ट्र असतात, म्हणजे रिलीजियस नेशन्स असतात, जसं पाकिस्तान आहे. मग इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, म्हणजे त्या देशामध्ये जो पंतप्रधान असेल, जो हेड ऑफ स्टेट असेल, तो काय असेल, एक मुस्लिम व्यक्तीच असेल. का? कारण की त्यांनी म्हटलेलं आहे की आमचं राष्ट्र हे इस्लामिक राष्ट्र असणार आहे. ठीक आहे, काही युरोपचे राष्ट्र त्यांनी सांगितलं की आम्ही ख्रिश्चन राष्ट्र आहे, पण भारताने असं सांगितलेलं आहे की नाही, आम्ही संविधान मानतो. ठीक आहे, पुढचं आहे लोकशाही. आपल्याकडली जी लोकशाही आहे, तर ती कोणती आहे, अप्रत्यक्ष संसदीय लोकशाही. लोकशाहीचे 2 प्रकार पडतात, एक असतं प्रत्यक्ष लोकशाही, एक असते अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही ही फक्त स्वित्झर्लंड मध्येच आहे. अप्रत्यक्ष मध्ये 2 प्रकार पडतात, एक प्रेसिडेन्शियल फॉर्म आणि एक आहे पार्लमेंटरी फॉर्म. प्रेसिडेन्शियल फॉर्म अमेरिकेमध्ये वापरला जातो,
आणि आपल्याकडे पार्लमेंटरी फॉर्म असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर गणराज्य. गणराज्य म्हणजे काय? रिपब्लिक. दोन प्रकारचे राष्ट्र असतात, एक असतात रिपब्लिक, एक असतात मोनार्की. रिपब्लिक म्हणजे भारत, अमेरिका यांसारखे राष्ट्र. मोनार्की म्हणजे काय? इंग्लंड सारखे, म्हणजे त्या देशांचा जो राष्ट्रपती असतो, राष्ट्रपती इन द सेन्स हेड ऑफ स्टेट जो असतो, हा जनतेकडून नाही तर वंश परंपरागत चाललेला असतो. म्हणजे बाप होता हेड ऑफ स्टेट म्हणून मुलगा पण होईल. आपल्या भारतात असं आहे का, आपल्या भारतात राष्ट्रपतींसाठी निवडणुका होतात, मग आपण काय आहोत? रिपब्लिक आहोत. मग इंग्लंड रिपब्लिक आहे का? नाही, कारण की तिथं मोनार्की चालते, तिथं अजूनही राजे रजवाडे आहेत, तेच दरवेळी काय होतात, तिथले हेड ऑफ स्टेट होतात. त्याच्यानंतर न्याय. आपल्या राज्यघटने सॉरी प्रियांबल मध्ये तीन प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. कोणकोणते? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. मग परीक्षेत क्वेश्चन येऊ शकतो, आला पण आहे, की भारतीय राज्यघटनेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संज्ञा आपण कुठून घेतलेल्या आहेत? तर या संज्ञा आपण घेतलेल्या आहेत रशियन राज्यक्रांतीमधून. रशियन रिव्होल्युशन जे झालं 1917 मध्ये, त्याच्यातनं हे तीन शब्द जे आहेत आपण घेतलेले आहेत. मग स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तीन शब्द कुठून घेतलेले आहेत? तर हे तीन शब्द फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेले आहेत. एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल की रशियन राज्यक्रांतीमधून कोणकोणते क्वेश्चन घेतले आणि फ्रेंच राज्यक्रांतीमधून कोणकोणते शब्द घेतले. फ्रेंच मधून आपण घेतलेले आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, ठीक आहे. त्याच्यानंतर एकता आणि एकात्मता, युनिटी आणि इंटिग्रिटी, ठीक आहे. तुम्हाला फार साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. याच्यातला एक एक शब्दवर जे आहे तर ते एका एका तासाचं लेक्चर बनू शकतं, पण आपल्याकडे ना तेवढा वेळ आहे ना आपल्याला एवढे अवघड क्वेश्चन येणार आहेत. मग जे काही थोड्याशा ज्या कन्सेप्ट होत्या त्या आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. पुढे जाऊया आपण. आता बघा, या प्रियांबल मध्ये एका वेळी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे, म्हणजे अमेंडमेंट किंवा चेंज करण्यात आलेला आहे एका वेळी. तर हा चेंज होता 1976 मध्ये झालेली 42वी घटना दुरुस्ती, जी इंदिरा गांधीजी यांनी केली होती. या घटना दुरुस्तीमध्ये प्रियांबल मध्ये तीन शब्द ऍड करण्यात आले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. बघा, आधीच जे प्रियांबल होतं त्याच्यामध्ये हे तीन शब्द नव्हते, लक्षात ठेवा, हे तीन शब्द नव्हते. हे 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये ऍड करण्यात आले, ठीक आहे. हे ऍड करण्यात आले, कुठला शब्द स्किप करण्यात नाही आला तर तो ऍड करण्यात आला. परीक्षेत प्रश्न येतो की 76च्या घटना दुरुस्तीने प्रास्ताविकेमध्ये कोणते तीन शब्द समाविष्ट केले गेले, ठीक आहे. तर हे तिन्ही शब्द लक्षात ठेवा. पुढचं आता हे सर्व झालं थिअरी भाग. आता पुढे खरं चॅलेंज सुरू होतं. जे हुशार व्यक्ती राहतात त्यांच्यासाठी चॅलेंज सुरू होतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, देश व्यवस्थित चालायला लागला, पण अचानकच कोणीतरी प्रश्न विचारला की अरे हे प्रियांबल जे आहे हे संविधानाचा पार्ट आहे का नाही. प्रियांबल इज द पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑर नॉट. जसं आपलं डिझाईन रिपोर्ट असते त्याचा ऍबस्ट्रॅक्ट हा पार्ट असतो का नाही असतो. तर त्याच्याविषयी एक सुप्रीम कोर्ट मध्ये गेले की प्रियांबल जो आहे संविधानाचा भाग आहे का नाही आहे. मग याच्याविषयी सर्वात आधीचा खटला चालवला तो आहे बेरुबारी युनियन खटला 1960. दुसरा आला केशवानंद भारती खटला 1973. आता जर तुम्ही नोट्स वगैरे काही काढत असाल तर हा केशवानंद भारती खटल्याला VVIMP करून ठेवा, फार महत्वाचा आहे. दरवेळा याच्यावर क्वेश्चन येतोच कोणते ना कोणते रूपाने. तर बघा, बेरुबारी युनियन मध्ये असं सांगितलं होतं की प्रास्ताविका जी आहे म्हणजे प्रियांबल जो आहे संविधानाचा भाग नाही, कारण की ते संविधान नंतर तयार झालेलं आहे, ठीक आहे. मात्र केशवानंद भारती खटल्याने असं सांगितलं 1973 मध्ये की प्रियांबल हा भाग आहे राज्यघटनेचा. मग पुढचा आणखी खटला आला LIC खटला 1995 मध्ये. मग त्याच्यामध्ये पण विचारण्यात आलं की प्रियांबल हा पार्ट आहे की नाही आहे. LIC खटल्यामध्ये पण सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टने की हा जो आहे प्रास्ताविक जो आहे हा एकात्मिक भाग आहे, म्हणजे हा भाग आहे आणि हा संविधानाचाच भाग आहे, ठीक आहे. मग पुढे प्रश्न येतो याच्यात दुरुस्ती करता येते का. दुरुस्ती म्हणजे काय? समजा आता वी द पीपल ऑफ इंडिया उद्या गव्हर्नमेंट बदलली, गव्हर्नमेंटला वाटलं की नाही
वी द पीपल ऑफ इंडिया नाही, वी द पीपल ऑफ हिंदू राष्ट्र, म्हणजे आम्ही हिंदू राष्ट्राचे भाग आहोत. आणि पुढे टाकतील की सोशलिस्ट, मग सोशलिस्ट काढून टाकतील, ते काय म्हणतील की कॅपिटलिस्ट, आम्ही आता कॅपिटलिस्ट आहोत. मग सेक्युलर काढून टाकतील की आम्ही सेक्युलर नाही, आता आम्ही हिंदू राष्ट्र आहोत. डेमोक्रॅटिक, डेमोक्रॅटिक नाही, आता इथनं डेमोक्रेसी बंद, आता इथून जे आहे राज्यशाही सुरू करते. मग असे शब्दांमध्ये चेंज करता येऊ शकतात का? मग याच्यासाठी 1973 केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगण्यात आलं की हो तुम्ही चेंज करू शकता, हो तुम्ही चेंज करू शकता, पण कसा? की तो बेसिक स्ट्रक्चरला व्हायोलेट करता न, बेसिक स्ट्रक्चरला व्हायोलेट न करता. तुम्ही म्हणाल हे बेसिक स्ट्रक्चर काय असतं? आता बघा याच्यात जे शब्द आहेत ते काय सांगतात, आपल्या भारताला एक प्रकट करतात की भारत कसा आहे, आपला भारत कसा आहे, सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, सोशलिस्ट आहे, जिथं खाजगी पण क्षेत्र आहे, जिथं प्रायव्हेट पण आहे, गव्हर्नमेंट पण आहे. त्याच्यानंतर इंटिग्रिटी फार महत्वाची आहे आपलं राष्ट्र टिकून ठेवण्यासाठी, हे शब्द व्यवस्थित आहेत. उद्या जर एखाद्याने सांगितलं की नाही द वी द पीपल ऑफ इंडिया नाही, वी द पीपल ऑफ पाकिस्तान, वी द पीपल ऑफ काहीतरी वेगळंच टाकून दिलं आपण, ठीक आहे, तर हे चेंजेस नाही जाणणार. म्हणजे ते बेसिक स्ट्रक्चरला व्हायोलेट करता न कामा. म्हणजे कसं, एखादी बिल्डिंग आहे, आता तुम्ही मला त्या बिल्डिंग मध्ये चेंज करायचं, सुप्रीम कोर्ट काय म्हणेल की ठीक आहे तुम्ही बिल्डिंग मध्ये चेंज करू शकता, पण बिल्डिंग पाडून नवीन नाही बांधू शकत. तुम्हाला मध्ये काय बदलायचे, फर्निचर बदलायचे, फर्निचर बदला. तुम्हाला मधले वस्तू बदलायचे, वस्तू बदला त्या बंगल्यामधल्या, परंतु तुम्ही तो बंगल्याला पाडू नाही शकत आणि त्या बंगल्याचा कलर नाही बदलू शकत. जर कलर बदलला तर हे होऊन जाईल, बाहेरून जर कलर बदलला, तुम्ही आत बदल करू शकता, फर्निचर वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे करू शकतात, पण तुम्ही डायरेक्ट बांधून तोडून नवीन नाही बांधू शकत. म्हणजे तुम्ही कुठल्याच बंगल्याचं जसं बेसिक स्ट्रक्चर जे असतं ते डिस्टर्ब नाही करू शकत, त्याच पद्धतीने संविधानाचं सुद्धा तुम्ही बेसिक स्ट्रक्चर व्हायोलेट करू शकत नाही, हे केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे, आता या शॉर्ट नोट्स आहेत, एकदम भारी आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही आपण शिकलो त्याचा सर्व सार या एका स्लाइड्स मध्ये आहे. आता तुम्हाला या लेक्चरची पीडीएफ, आता ही पीडीएफ मध्ये ही इमेज वाली नाही तर डायरेक्ट वर्ड टू वर्ड लिहिलेली जी पीडीएफ आहे, तर ती आमच्या टेलिग्राम चॅनेलवर मिळणार आहे. आता टेलिग्रामवर चॅनेल कसं शोधायचं, तर टेलिग्राम ऍप सुरुवातीला डाउनलोड करायचं, सर्च बार मध्ये जायचं आणि ते टाकायचं MPSC RTO 2020. MPSC RTO 2020 आल्यानंतर तुम्हाला तिथं आमचं चॅनेल मिळणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आतापर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. आता हा जो पार्ट आहे हा जरी तुम्ही पार्ट केला पूर्णपणे एवढी स्लाइड, तरी तुमचा बऱ्यापैकी पार्ट कव्हर होणार आहे. याच्यामध्ये सरनामा आणि प्रास्ताविक जो सर्वप्रथम आणलेला आहे कुठनं, अमेरिकेच्या घटनेतून. ठीक आहे, इथं आपण घेतलेलं आहे की अमेरिकेच्या घटनेतनं आणलेला आहे. इथं आहे की न्याय प्रविष्ट नाही. ठीक आहे, सर्व गोष्टी इथं एक्सप्लेन केलेल्या आहेत. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा आणि डाउनलोड करून घ्या, किंवा आमच्या टेलिग्राम चॅनेलवर जे आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत जे आपण घेतलं तेच आहे. विविध कलम याच्यात म्हटलेले आहे, आता एवढं काही पाठ करायची गरज नाही, कलम वगैरे पण राहू द्या, लक्षात राहू द्या थोड्या वेळेसाठी. ठीक आहे, तर हे सर्व रट्टा मारून पाठ करून टाकायचं. हे पण एक हँड रिटन आहे जे स्वतः मी काढलेले आहे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरनामा हा घटक पाहिला. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे जे आपले पॉलिटीचे लेक्चर्स आहेत ते कव्हर करणार आहोत. पीडीएफसाठी तुम्ही आमचं टेलिग्राम MPSC RTO 2020 हे जॉईन करा. तर जाता जाता ज्या विद्यार्थ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि आत्तापर्यंत व्यवस्थित लक्ष देऊन जे आहे लेक्चर ऐकलं असेल, तर त्यांच्यासाठी एक क्वेश्चन आहे. 1976 42व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणता शब्द समाविष्ट केला नव्हता? 1976 मध्ये जी घटना दुरुस्ती झाली तिच्याने कोणता शब्द ऍड झाला नव्हता? ऑप्शन्स आहेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकता आणि एकात्मता. तर याचं आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हे पण सांगायचं आहे की तुम्हाला ऑनलाईन कोर्स पाहिजे आहे का नाही
प्री साठी, ठीक आहे? तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण की आम्हाला त्याच्यानंच प्रेरणा भेटते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.